मुदखेड शहरातील नंदी नगरच्या वस्तीकडे जाणारा जुन्या रस्त्याचं काम न करता दुसऱ्या नवीन मार्गानं वळवल्यानं स्थानिक नागरिकांचे 15 ऑगस्ट रोजी मुदखेड नगर परिषदेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय. व त्याचप्रमाणे नंदीनगरला जाण्यासाठी रस्ता नसल्यानं काही दिवसांपूर्वी नगर परिषदेने अंदाजे 10 लाख रुपये खर्च करून हा कच्चा रस्ता बनवण्यात आला होता. तोच रस्ता काँक्रिटीकरण करून देण्यासाठी नंदीनगरीतील स्थानिकांची मागणी असतानाच नगर परिषदेने मात्र तो रस्ता दुरुस्तीकडे वळवल्यानं तो रस्ता दुसरीकडे वळवल्यानं या रस्त्याला नंदीनगर येथील नागरिकांचा विरोध असून काही राजकीय लोकांच्या म्हणण्यानुसार राजकीय लोकांच्या शेतीमधून हा रस्ता नेत असल्याने तो रस्ता नंदीनगरच्या लोकांना दूर होत आहे. त्यामुळे जो कच्चा रस्ता अगोदर होता तोच रस्ता नगर परिषदेनं मंजूर करून देण्यात यावा या मागणीसाठी येत्या 15 ऑगस्ट रोजी नंदीनगर येथील नागरिकांचे मुदखेड नगर परिषदेसमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन दिनांक 2 ऑगस्ट रोजी नगर परिषदेला देण्यात आलं आहे. यावेळी निवेदनकर्ते बापूराव पोशट्टी टमाटेवाले शिवाजी सायबू पानकोळी गंगाधर रामा नक्कलवाड सायलू यलप्पा पानकोळी प्रकाश रामा जिंकलवाड मारुती जयराम वाघमारे गंगाधर रामा टमाटेवाले बाबूशा गंगाराम वाघमारे गंगाधर चांदू घंटलवाड लक्ष्मण पोशट्टी मडकलवाल आदी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रतिनिधी शेख जब्बार मुदखेड.